एक होता क्रांतिकारक शहीद वीरेंद्र दत्त गुप्ता महोदय अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ व माझ्या क्रांतिकथा ऐकणाऱ्या बंधू भगिनींना, ज्यांच्या नावाखाली वक्तृत्व स्पर्धा भरवली जाते असे परमपूज्य खानदेशाची गुरुमाऊली क्रांतिवीर साने गुरुजींना अभिवादन। देशाच्या स्वातंत्र्यासाठी सहजतेने निर्भयतेने देशा देहाचे दान करणाऱ्या क्रांतिवीरांच्या भारतभूमीस शतदा प्रणाम। एक एक क्रांतिवीर या स्वातंत्र्य मंदिराच्या पायातील दगड आहे। अहो, कोणी त्यांना वेडे म्हटले तर कोणी वाट चुकलेले, परंतु जन्माला आलो ते मुळी पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी। कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। या उक्तीप्रमाणे निष्काम कर्तव्य करणाऱ्या क्रांतिवीरांच्या गाथेतील बंगालचे क्रांतिकारक वीरेंद्रनाथ दत्त गुप्तांची क्रांतिकथा आज मी तुम्हाला ऐकवणार आहे। इंग्रजी सत्तेने एक एक क्रांतिकारकाला वधस्तंभावर चढवावे आणि क्रांतिकारकांनी इंग्रजी सत्तेच्या मातब्बर अधिकाऱ्यांचे भक्षण करावे। 1910 साली अलीपूर गटाच्या खटल्यातील तरुणाचा आनंदवेंचर डेप्युटी सुप्रिंटेंडंट शमशुल आलमने आरंभिला होता। छळाचे महान कृत्य करणाऱ्या शमशुलला इंग्रज सरकारने खान बहादूर ही पदवी बहाल केली होती। त्यामुळे क्रांतिकारकांच्या जखमेवर मीठ सोडल्यासारखे झाले। तेव्हा क्रांतिकारकाचे पक्ष बनले गद्दार देशद्रोही शमशुल आलम। शमशुलला ठार करण्यासाठी कोणाची नियुक्ती करावी? क्रांतिकारकांमध्येच वाद सुरू झाले। प्रत्येक क्रांतिकारकमध्ये माझी नियुक्ती करा। तेव्हा तोडगा काढण्यात आला, क्रांतिकारकांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या। त्यातून एक चिठ्ठी काढली व त्या चिठ्ठीतून वीरेंद्रनाथांचे नाव निघाले। ब्रह्मानंद झाला फक्त 18 वर्षांचा तरुण। एका शाहिराने वीरेंद्रनाथांचे केलेले वर्णन, मध्यम उंची कौरवर्ण दाढी क्रेंच पद्धतीची, अंगावरी शाल नक्षीदार धोतर तुटांगी चीरची जीरची। अशा या राजभेंड्या तरुणाला फक्त शमशूल दिसू लागला। एके दिवशी दुपारी भोजन झाले आणि वीरेंद्रला डुलकी घातली। तेव्हा एक स्वप्न पडले, त्यात शमशूलचा खून करीत आहोत। तेव्हा एकदम खडबडून जागे झाले, वा वा काय सुंदर विधी संकेत मिळाला। शमशूलचा खून असा करीन की पाहणाऱ्याच्या ऐकणाऱ्याच्या हृदयात धडकी भरेल, माझ्या भारत मातेला गद्दारांच्या रक्ताने शिंपण करेल। वीरेंद्र शमशूलच्या पाठीवर असताना दिनांक 24 जानेवारी 1910 शमशूल हायकोर्टात महत्वाच्या कामासाठी गेला होता। हायकोर्टासारखे ठिकाण, शमशूल आलमसारखे पक्ष, जिद्दीला भेटलेले वीरेंद्रनाथ असा त्रिवेणी संगम घडून आला। वीरेंद्रने सरळ हायकोर्टाचा रस्ता धरला। शमशूल हायकोर्टाच्या माडीवर गेला होता। वीरेंद्र तडक जिना चढू लागला। जिन्यात शमशूलची गाठ पडली। वीरेंद्र गरजला, तू शमशूल आलम होय, मग घे तुझ्या देशद्रोहाचे बक्षीस। आणि धा धा आवाज करीत शमशूल आलमच्या देहाची चाळणी झाली आणि तो जिन्यावरून खाली पडला। तोच वीरेंद्रला पकडण्यात आला। छे छे, असे काय करता, मला पकडण्याची गरज नाही, भ्याडपणे मी हे कृत्य केले नाही, मी पळणार नाही। थांबा, तो गद्दार देशद्रोही मेला की नाही ते मला पाहू द्या। शमशूल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। वीरेंद्र म्हणाला, शमशूल तू बेईमान आहेस, देशभक्तांचा छळ करताना तुला आनंद वाटत होता ना, खान बहादूर तुझे कबर में दफना दिया। सारे कोर्ट हादरून गेले। वीरेंद्रला पोलीस कोठडीत नेण्यात आले। जाब विचारला, या गटात कोणकोण शामिल आहे? अरे, इंग्रजांच्या तुकड्यांवर जगणाऱ्या शिपायांनो, तुम्हाला बायका मुलं आहेत ना, का बनवू तुमचा शमशूल? शिपाई चरकलेच। वीरेंद्रवर खटला भरला जाला। यासाठी खास जुरी नेमण्यात आली। जुरीने आरोपपत्र वाचून दाखवले। वीरेंद्र म्हणाला, मला मान्य आहे, परंतु मी पळून जात होतो हे
मान्य नाही. बचावासाठी वकील हवा? नाही. जीडी म्हणाली, आरोपीच्या मेंदूत बिघाड झालाय. मूर्खांनो, माझा मेंदू बिघडलेला? अरे बिघडलेल्या मेंदूच्या माणसाकडून अशी पूर्वनियोजित कृत्य होत नसतात. काही वेळातच कोर्टाने निर्णय दिला, सजा हे मौत म्हणजे फाशी. तुझ्यासाठी चमरण ते जनन, तुझ वीन जनन ते मरण, तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझ वीन जनन ते मरण, तुझ सफल चराचर शरण, तुझ सफल चराचर शरण शरण. अलीपूरच्या कारागृहात वीरेंद्रला भेटण्यासाठी मामा आले. वीरेंद्र, दयेचा अर्ज मामा, दयेचा अर्ज करून घराण्याला कलंक लावू नका. मी काही चोरी केली आहे? अरे मग आई भेटायचं म्हणते. नको, तिला भेटायला आणू नका मामा. आई हे दैवत असे असते की वज्रावर कठोर बनलेला क्रांतिवीर मऊ मेनासारखा होईल. मृत्यूला न भिणारा वीरेंद्र गलित गात्र होईल. उद्याची पिढी म्हणे फासावर जाणारा वीरेंद्र आई पुढे ढसा ढसा रडला. ठरल्या दिवशी पहाटेच्या प्रशांत समयी वीरेंद्रला वधस्तंभाकडे नेण्यात आले. उत्साही मनाने उठा गीताचे बोल. कोणते बोल असावे? कशास आई तिजविशी डोळे, उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल. वधस्तंभावर चढवण्यात आले. काळा बुरखा घातला, फास टाकला गेला. वीरेंद्र गरजला, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद. ठोकळा उडवण्यात आला होता. नावासारखा शोभणारा वीर आईच्या कुशी निष्प्राण देहाने पडला होता.